सूरज फाउंडेशन सांगली आणि इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स बंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्य शिक्षकांसाठी 4 दिवसीय कला एकात्मिक निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सूरज फाउंडेशन येते 3 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 या कालावधीत आंतरराज्य शिक्षकांसाठी 4 दिवसीय कला एकात्मिक निवासी प्रशिक्षण पार पडत आहे. बेळगावी आणि सांगली जिल्ह्यातील 50 सहाय्यक शिक्षक यात सहभागी होत आहेत. या प्रशिक्षणादरम्यान कुशल संसाधन व्यक्तीद्वारे संग्रहालयास भेट, हाताळणी, व्यावहारिक कार्य आधारित गट क्रियाकलाप आणि प्रात्यक्षिके आयोजित केले जातात. श्री सूरज फाउंडेशनचे सचिव NG कामत व बेंगलोरचे श्रीकृष्ण मूर्ती सर यांनी आपल्या प्रकाशनात सांगितले की हे प्रशिक्षण NCF 2005 आणि NEP 2020 इच्छेनुसार आयोजित केलं जात आहे. इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स कर्नाटकातील सरकारी शाळेतील शिक्षकांना कली कालीसू कार्यक्रमांतर्गत कला आधारित प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि अनुदान देऊन प्रोत्साहन देत आहे.